जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आजचा दिवस मला अतिशय जास्त आनंदाचा आहे। आज उपासना शिबिर होतं आणि बरेच जण या ठिकाणी उपासना शिबिराला हजेरी देऊन गेले, परंतु त्यामध्ये माझ्या बाजूला जे व्यक्तिमत्व बसलेलं आहे हे कोणी सर्वसाधारण व्यक्तिमत्व नसून या ठिकाणी ह्या बसलेल्या आहे साध्वी प्रीतमनाथ, ज्या स्वतः हरिद्वारच्या गोरक्ष आखाड्यामधून संन्यास धारण केलेल्या महिला आहे। आज आजीवन त्यांनी स्वतःचा संपूर्ण जन्म हा हिंदू धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी घालवलेला आणि सध्या त्यांचं 1988 पासून ते 2024 पर्यंतचं वास्तव्य हे वणीगडच्या सप्तशृंग निवासिनी देवीच्या पायथ्याजवळ आहे। म्हणजेच आदिमायाशक्ती सप्तशृंगीच्या पहिल्या पायरीच्या जवळच त्यांनी स्वतःचा रहिवास केलेला आहे। आज गडावरती बऱ्याच प्रमाणामध्ये दळणवळणाची साधने आहे, परंतु 1988 पासून जेव्हा ह्या राहत होत्या त्या काळामध्ये ना तिथे पिण्यासाठी पाणी होतं ना कुठली व्यवस्था, अशा खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा या सती साध्वी त्या ठिकाणी वास्तव्याला होत्या। त्यांच्या विचारावरती धर्मशास्त्राचा बराचसा प्रभाव मला जाणवला, त्यांच्या वक्तव्यामधून त्यांना धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास जाणवला। आणि असं म्हणतात ना की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, त्याच पद्धतीनुसार आज या ठिकाणी ज्या साध्वी आलेल्या आहे या साध्वी माताजीकडून आपण त्यांना उपासना शिबिराचे काय अनुभव आले हे ऐकणार आहोत। आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की इतर लोक, इतर समाजातील व्यक्ती हे साधू संत संन्यासी आणि साध्वींच्या पाया लागत असतात आणि अशा या महान व्यक्ती अगदी हरिद्वार आखाड्यातून असून सुद्धा देऊळगाव राजाला म्हणजेच माझ्याकडे उपासना शिबिराला येतात, माझं उपासना शिबिर करतात। शिवाय त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी मी ज्या काही गुप्त क्रिया करवून घेतो, ज्यामध्ये नरवर्ण मंत्राची सिद्धी असेल, बीज मंत्रांची जागृती असेल, त्यामध्ये खुद्द एवढ्या महान तपस्वी असून त्यांना सुद्धा दिव्य अनुभव प्राप्त झाले, तर हे ऐकून माझं मन अक्षरशः भरून आलं की अक्षरशः ज्यांच्याकडून आपण बोध घ्यावा, आपण ज्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्यावी, अशा व्यक्ती माझी प्रेरणा घेत आहेत आणि त्यांना उपासना शिबिर आवडलेलं आहे। खरंच ही माझ्यासाठी फार भाग्याची आणि शाबासकीची गोष्ट आहे। तर आता आपण स्वतः साध्वी माताजींकडून त्या आत्तापर्यंत कशा घडल्या, त्यांचे काय काय अनुभव होते आणि आजच्या शिबिरामध्ये त्यांना काय अनुभव आले किंवा त्यांना या शिबिराबद्दल काय वाटतं, त्यांच्याच मुखाने ऐकूया। चला तर मग, नमस्कार, ओम शांती। माझं लौकिक नाव प्रतिभा हिरालाल परमार आहे आणि माझ्या आखाड्यातून मला मिळालेलं नाव प्रीतमनाथजी असं आहे। मी अध्यात्मामध्ये मला अत्यंत रुची होती, आध्यात्मिक ज्ञानाविषयी मला आवड होती, म्हणून मी स्वामी विवेकानंद संपूर्ण वाचलेला आहे। त्याच्या मी कॉलेजमध्ये सिलेबसचा अभ्यास तर कमी करायची, पण हे अवांतर वाचनच जास्त करायची आणि त्यामुळं मला त्यांच्या पुस्तकातून मला प्रेरणा मिळाली की स्त्री पुरुष हा भेद अध्यात्मामध्ये नाही आणि कुणीही साधना करून याच्या मुळाशी जाऊ शकतं, याच्यातलं सत्य संशोधन करू शकतं। आणि माझं ही एकच ॲम्बिशन आहे की मंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र, यंत्रशास्त्र ही जी भारतीय विद्या आहे याचा सखोल अभ्यास झाला पाहिजे आणि त्यातलं जे एक विज्ञान आहे ते जगापुढे आलं पाहिजे, याच्यासाठी मी या मार्गाकडे वळलेली आहे। परंतु या मार्गामध्ये सखोल ज्ञान देणारा सद्गुरु मला कधी भेटला नाही, त्यामुळं माझी ॲम्बिशन जरा अपुरी राहिली किंवा अधुरी राहिली। मला त्याच्यानंतर पॅरासायकोलॉजीमध्ये सुद्धा मला PhD करण्याची फार इच्छा होती, परंतु ज्या काळामध्ये मी BA झाले सायकोलॉजी घेऊन, त्या काळामध्ये आमच्या शहरात म्हणजे अहमदनगरमध्ये सायकोलॉजीची व्यवस्था नव्हती, ती फर्ग्युसन कॉलेजलाच फक्त पुण्याला होती। आणि त्या काळामध्ये मुलींना हॉस्टेलमध्ये ठेवणं हे एक अशक्य बाबी याच्यातली बाब होती, त्यामुळं ते पण माझी ॲम्बिशन MA करणं, PhD करणं ही राहून गेली। नंतर मी विषय बदलला आणि हिंदीमधून MA करून घेतलं, पण माझी ती ही अध्यात्मातली ओढ काही संपली नाही आणि मी या मार्गाकडे वळले। 1972 मी आमचे कुलगुरु जे असतात घराण्याचे त्यांच्याकडनं शिवदीक्षा घेतली आणि शिवदीक्षा केलं, घेतल्यानंतरही मी जवळजवळ 50 लाखपर्यंत जप केला, परंतु अनुभव मला काहीच नाही आला। मग वाटलं सगळं सोसांडे द सोडून, पण ती ग्रंथ वाचून परत त्याच्यामध्येच जावंच वाटलं। परत काही दिवसानंतर मी ब्रह्मकुमारीमध्ये जाऊन 10 वर्ष शिक्षण हे त्यांच्या कनेक्शनमध्ये राहिले, पण काही संस्कारांचे चेंजेसमुळं मला काही ते आवडलं नाही आणि त्यांच्याशी पण मी
पासून विभक्त झाले. त्यानंतर कर्मधर्म संयोगाने नाथ संप्रदायाची माझी ओळख झाली. नाथ संप्रदायाला महात्म्याने मला एक आश्रय दिला आणि मग त्यामुळं मी नाथ संप्रदायाकडे वळले. परंतु नाथ संप्रदायातल्या लोकांची वृत्ती ही स्त्री पुरुष भेद करणारी असल्यामुळं तिथे मला काही सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. आणि जे ज्ञान मला हवंय ते खुल्या दिलदारपणे देऊ शकत नाही आणि देतही नाही किंवा की त्यांच्याच आळत नाही म्हणून पोहरायचे नाही असं मला संशय येतोय. हे सगळे दिखाव्याचे साधू बनलेले आहेत अशी माझी धारणा झालेली आहे आता. आणि त्यांची वागणूक पाहून ना त्या गुरु शब्दावरूनच माझा विश्वास उडून गेलेला आहे. परंतु ज्या युट्यूबवर आधळे गुरुजींचे काही व्हिडिओ मी पाहिले आणि त्यांचे विचार मी ऐकले तर मूळ प्रवृत्ती आपापच आकर्षित होते आणि मी यांच्या शिबिरामध्ये आले. यांची प्रोसेस पाहून मला खरोखरच आनंद झाला. इतका आनंद झाला की आणि अनुभूती सुद्धा मला आली की एक व्हायब्रेशन्स आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहेत. आणि त्यांची नवर्ण मंत्राची दीक्षा देण्याची जी एक पद्धत आहे किंवा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये त्या नवर्ण मंत्राची जे एक न्यास पद्धती जी आपल्या ग्रंथामध्ये दाखवलेली आहे त्या न्यास प्रक्रियेद्वारेच ते आपल्या शरीरामध्ये नवर्णाची स्थापना केली जाते. आणि तीच फार आवडलं आणि त्याच्यातूनच व्हायब्रेशन्स आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात याची जाणीव क्लिअर होती. आणि अशी पद्धत मी संपूर्ण भारतामध्ये किंवा कोणत्याच साधू महात्म्याकडे पाहिलेली नाही आहे आणि त्याच्या खुल्या जिलाने कधीच ज्ञान देत नाही आहे आणि इतकं सखोल ज्ञान तर त्यांच्या कोणाकडेच नाही आहे. भक्त बडे जाव आहे मी इतका मोठा सिद्धन मी तितका मोठा सिद्धन मी येऊ करून ते करू आकाश बांधू पाताळ बांधू घर बांधू बांधू मनच बांधता येत नाही तर काय आकाश बांधायला चाललाय. तर आता या ठिकाणी जे काही माताजींनी स्वतःचे विचार व्यक्त केले आणि त्यांच्यासोबतच त्यांची महिला शिष्य संगीताताई सालपुरे ह्या सुद्धा आहे ज्या सुद्धा आता संसार करून निवृत्त होऊन संन्यास धर्माकडे कुठेतरी वाटचाल करत आहे. तर मला या ठिकाणी एवढा आनंद झालेला आहे ना की खरं सांगतो की ज्यांनी अवघा भारत पालथा घातला मोठ्या मोठ्या ऋषी मुनी आणि साधू संतांसोबत राहिल्या मोठे मोठे आखाडे पालथे घातले आणि अशी व्यक्ती जेव्हा छाती ठोकपणे सांगते की आंधळे सरांसारखं ज्ञान किंवा आंधळे सरांसारखी क्रिया कोणीच करवून घेत नाही किंवा मी जी या ठिकाणी व्हायब्रेशन देतो किंवा नरवर्ण मंत्र सिद्धी करतो ही कोणीच करत नाही तर मला वाटतं यानंतर मला कोणीही व्यक्तीच्या शाबासकीची किंवा त्या ठिकाणी प्रतिक्रियेची आवश्यकता राहत नाही कारण मनच तेवढं भरून आलेलं असतं. आज मी खरंच या ठिकाणी माताजींचे आभार मानतो की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला तुम्ही उपासना शिबिराला हजेरी लावली उलट तुमचे पाय आमच्या घराला लागले हे माझं भाग्य. आणि या ठिकाणी आवाहन करतो की माझं उपासना शिबिर हे भलेही आम्ही उपासना शिबिरामध्ये पैसे घेतो कारण उपासना शिबिरामध्ये मलाही खर्च असतो व्याप असतो पोटापाण्यापुरते पैसे घ्यावे लागतात पण त्या बदल्यामध्ये जे 10 ते 11 तास मी देतो आणि त्या बदल्या ज्या क्रिया करवून घेतो त्या एकदा तुम्ही इथे येऊन नक्की बघाव्या त्याचा अनुभव घ्यावा कारण पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली कळत नाही तसंच हे अध्यात्म आहे. आणि जगदंबा तर ही ज्ञानाचा शक्तीचा महासागर आहे या जगदंबेच्या शक्तीच्या ज्ञानसागरामधून आपण उपासना स्वरूपी फळ नक्की प्राप्त करावं अशी मी या ठिकाणी आवाहन आणि विनंती करू इच्छितो. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी. जय जगदंब. नमो आदेश.